सबर श्री बालाजी कोंबडी उद्योग आपला बेसिक क्वेश्चन असतो जेव्हा मी ऑनलाईनचं कस्टमरशी इंटरॅक्ट करतो आणि कस्टमरचा पहिला बेसिक क्वेश्चन हा असतो दादा तुमची कोंबडी ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे त्या सर्व प्रश्नाच्या थोडक्यात मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आज घोंगडी ओरिजिनल किंवा मशीनवरची हातमागाची किंवा मशीनवरची कशी ओळखायची आज आपण बघूया आता माझ्याकडे दोन प्रकारच्या घोंगडी आहेत ही एक आहे घोंगडी याची वेट जवळपास 2.5 ते 3 किलो वजन भरते आणि ही एक घोंगडी आहे ज्याचे वेट 1.5 किलोपर्यंत वजन भरते तर ह्या घोंगडीची रेट आहे 2500 रुपये आणि ह्या घोंगडीची रेट आहे 900 रुपये तर एवढा प्राईजमध्ये कसं काय तफावत तर ही घोंगडी पूर्णत हातमागावरची आहे आता म्हणणार तुम्ही हातमागावरची कशी म्हणता तुम्ही आता हातमागाच्या घोंगडीमध्ये महत्त्वाचा फरक हा असतो जेव्हा ह्याचा ताना बनतो जेव्हा ह्याचा ताना बनतो तेव्हा सिंगल घोंगडीसाठी सेपरेट ताना बनतो म्हणजे तुम्ही बघू शकता इथं दोन काट्यांमध्ये हे अडकवलं जातं आणि दोन्ही एंड असं दोन काट्यांमध्ये अडकवलं जातं आणि वार्पिंग केलं जाते म्हणजे तुम्हाला दोन्ही एंड्स असे क्लोज दिसणार पण सरळ जेव्हा आपण मशीनच्या घोंगड्या घेतो त्याचे एंड्स कट झालेले दिसतात ह्या कट कारण जेव्हा ह्याचे ताना बनतो किंवा त्याला आपण वार्पिंग म्हणतो वार्पिंग जेव्हा होते तेव्हा सिंगल घोंगडी बनते आणि सिंगल घोंगडी झाल्यानंतर कट होतो हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये फरक आहे आता मशीनच्या घोंगडीमध्ये 100% लोकर वापरू शकतो का आपण तर उत्तर आहे नाही कारण असं आहे मशीनची स्पीड जी आहे ना ती आपल्या ज्या 100% चरख्यावरची जे सूत आहे त्याला ती चरख्यावरची सूत ती स्पीड मॅनेज करू शकत नाही मध्ये तुटून जाते त्याला हात मागावरच विणावं लागते त्यामुळे मशीनच्या ज्या घोंगड्या असतात त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात दुसरं वेस्ट किंवा दुसरं त्याला जे ॲडिटिव म्हणतो पण ते मिक्स करावं लागते अशा सर्व प्रकारच्या घोंगड्यांसाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या घरपोच घोंगडी पोचवण्याची जबाबदारी आमची असेल योग्य दरामध्ये आम्ही तुमच्या घरपोच घोंगडी पोचवू